कागल तालुक्यातील मुधाळ तिट्टा येथील गारगोटी कोल्हापूर राजमार्गाशेजारील 3 दुकानात शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सुमारे 61,000 रुपयांची चोरी करून पसार झाले आहेत. यामुळे परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही चोरी उघड व्हावी अशी अपेक्षा व्यापारी वर्गातून वर्तवली जात आहे. आपले हे राधानारे बुधरगड कागलचं हे प्रवेशद्वार आहे. इथं बऱ्यापैकी व्यवसाय हा चालू आहे आणि इथं व्यवहार आर्थिक व्यवहार पण बऱ्यापैकी होतो. तरी इथं आज 3 दुकानं फोडलेले आहेत. आपल्या ह्या बिल्डिंगमध्येच 3 दुकानं फोडलेले आहेत. बँक पण फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी या चोरीचा जरा छडा लावावा आणि या व्यापारी लोकांना जरा संरक्षण मिळावे. या साधारण 2-3 दुकानात 50,000 कॅश, कापड, पॅन्ट वगैरे गेलेले आहे. येथील कापड दुकान, प्लायवूडचे दुकान आणि ट्रॅक्टरचे शोरूम चोरट्यांनी लक्ष केले आहे. घटनास्थळी DYSP सूरज गुरव यांनी भेट दिली. यानंतर घटनेची नोंद मुरगड पोलिसात झाली आहे. कागल राधानगरी आणि भुदरगड तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुधाळ तिट्टा येथे शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धाडशी चोरी केली. यामध्ये सुमारे 61,000 रुपयांची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली आहे. विशेष म्हणजे एका दुकानातील CCTV मशीनच लंपास केल्याने चोरटे सराईत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.